नमस्कार मित्रांनो, टीवायबीए या वर्षाचा जो स्पेशल 3 पेपर त्याच्यावर आपण त्या ठिकाणी चर्चा करत होतो। संकल्पनात्मक अभ्यास असा टायटल असलेल्या ह्या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीच्या 2 भागांमध्ये सविस्तरपणे वेगवेगळ्या संकल्पना समजावून घेतल्या। मौखिक इतिहास या संकल्पनेपासून तर मौखिक इतिहासापर्यंत किंवा मौखिक इतिहासापासून आधुनिकतावादापर्यंत अशा 2 भागांमध्ये आपण आतापर्यंत या संकल्पनांची चर्चा केली। आता या शेवटच्या आणि 3 भागामध्ये राहिलेल्या संकल्पनाचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला जी सुरुवात करायची आहे ती उत्तर आधुनिकतावाद या संकल्पनेपासून। सर्वसाधारणपणे 1980च्या दशकामध्ये उत्तर आधुनिकतावाद विचारसरणीचा उदय घडून आला। 20व्या शतकाच्या मध्यास घडून आलेला बौद्धिक स्वरूपाचा आधुनिकतावाद या ठिकाणी उदयाला आला। 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पाश्चात्य जगतामध्ये महत्त्वपूर्ण परिवर्तन घडून आलेले होते आणि ही परिवर्तन आधुनिकता या संकल्पनेला छेद देणारे होते। त्यामुळे जग आधुनिकतर आधुनिकेतर कालखंड आधुनिकतर कालखंडामध्ये प्रवेश करत होतं। अशा या आधुनिकतर समाजाचं दर्शन घडविणारे, त्यावर भाष्य करणारे, त्याची चर्चा करणारे लेखन उत्तर आधुनिक वादाचे प्रतिनिधित्व करते। तर हा जो उत्तर आधुनिकतावाद आहे याचा अर्थ सर्वप्रथम आपण समजावून घेऊ। 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पाश्चिमात्य जगात तेथील जीवनपद्धतीमध्ये, संस्कृतीमध्ये, जीवनाच्या विविध घटकांमध्ये जे परिवर्तन घडून आलं त्याकडे बघण्याचा बहुविध दृष्टिकोन आणि त्याबाबतच्या वेगवेगळ्या वैचारिक भूमिका यांचा एकत्रितपणे उल्लेख करताना उत्तर आधुनिकतावाद ही संकल्पना वापरली जाते। उत्तर आधुनिकवाद या शब्दप्रयोगामध्ये उत्तर आणि आधुनिक हे 2 शब्द एकत्रितपणे जोडलेले आपल्याला दिसून येतात। याचा सर्वसाधारण अर्थ कालक्रमानुसार आधुनिकीकरणानंतरचा काळ असा होतो। मात्र उत्तर आधुनिकतावादात केवळ कालक्रमांचा संदर्भच अंतर्भूत नाही तर त्यापेक्षा विस्तृत अर्थ त्याच्यामध्ये दडलेला दिसून येतो। थोडक्यात अलीकडच्या काळामध्ये पाश्चात्य जगतामध्ये
जे झपाट्याने सांस्कृतिक बदल घडून आले त्याबाबतची चर्चा आणि त्यावरील भाष्य यांचा अंतर्भाव उत्तर आधुनिकतावादाने होतो। तर हा जो उत्तर आधुनिकतावाद आहे याच्या अनेक व्याख्या आहेत, सामाजिक इतिहासात दिशा, उत्क्रांती आणि प्रगती यातून वैश्विक चिरकालीन मूल्यांचा झालेला ऱ्हास आणि त्यातून सापेक्षतेचा झालेला उदय म्हणजेच उत्तर आधुनिकतावाद म्हटलं जातं। पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे संरचनावाद। विसाव्या शतकामध्ये प्रत्यक्षवादाच्या विरोधातील प्रतिक्रिया म्हणून संरचनावादाचा प्रभाव प्रथम समाजशास्त्रापुरता मर्यादित होता। पुढील काळामध्ये या विचारांचा प्रवाह किंवा या विचारप्रवाहांचा विकास घडून येत असताना विविध सामाजिक शास्त्रांवर त्याचा प्रभाव निर्माण झाला। एक महत्त्वपूर्ण अध्ययन पद्धती म्हणून संरचनावादाकडे बघितले जावं लागले। इतिहासात मानवी समाजाचे अध्ययन करताना संरचनावादाचा आधार घेतला जाऊ लागला, त्यामुळे इतिहासावर याचे अनेक अनुकूल परिणाम दिसून आले। त्यामुळे या संरचनावादाचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं। सर्वप्रथम आपल्याला त्या संरचनावादाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे। संरचनावादाचा उदय फ्रान्समध्ये झाला, जर्मन, ग्रेट ब्रिटन, अमेरिका या देशांमध्ये देखील संरचनावादाचा प्रसार झाला। मात्र या देशांमध्ये विद्वानांनी संरचनावादाला अर्थहीन भाषेवर रूढ असलेली विचारधारा असं संबोधलं। त्या विद्वानांचं म्हणणं असं होतं किंवा त्यांची मतं असं होती, संरचनावाद हा एक प्रकारे कल्पनाविलास आहे, खऱ्या अर्थाने संरचनावादाचे समाजशास्त्रीय सिद्धांतातील स्थान अतिशय महत्त्वपूर्ण ठरते। कारण संरचनावादामध्ये सामाजिक संरचनेचे समाजशास्त्रीय विश्लेषण केले जाते, म्हणूनच संरचनावाद म्हणजे मानवी क्रियांना आधारभूत असलेल्या सर्वसामान्य संरचनेचे स्वरूप उघड करते, म्हणजेच मानवी कार्यावर कोणकोणत्या संरचना कोणकोणत्या बाबतीमध्ये प्राधान्य देतात त्याच्या विश्लेषणाचा प्रकार म्हणजे संरचनावाद, असा आपल्याला संरचनावादाचा अर्थ सांगता येईल। जसं मी सांगितलं की संरचनावादाच्या अनेक व्याख्या आहे, त्यामध्ये डेव्हिड जारी आणि जुलिया जारी यांनी केलेली एक व्याख्या आहे, संरचनावाद म्हणजे सामाजिक संघटनेचे कोणतेही सामाजिक समाजशास्त्रीय विश्लेषण होय। तसेच विशेष करून सांगायचं झाल्यास मानवी कार्यांना संरचना कोणकोणत्या बाबतीमध्ये प्राधान्य देते याच्या विश्लेषणाचा प्रकार म्हणजे संरचनावाद। आणखी एक व्याख्या जॉर्ज बेजर यांनी केलेली आहे,
मानवी स्त्रियांना सॉरी मानवी क्रियांना आधारभूत असलेल्या कोणत्याही सर्वसामान्य संरचनेचे स्वरूप उघड करणे म्हणजे संरचनावाद। तर अशा अनेक व्याख्या वेगवेगळ्या संशोधकांनी किंवा विचारवंतांनी केलेल्या असल्या तरी आपल्याला त्या व्याख्यांबरोबरच संरचनावादाचे तत्व याच्यावर सुद्धा थोडक्यात चर्चा करता येईल। संरचनावाद ज्या अध्ययन विषयांचा तसेच मानवी घडामोडींचा अभ्यास करतो ते अभ्यास विषय लहान लहान घटकांनी मिळून बनलेले असतात। संरचनावादामध्ये या प्रत्येक घटकाला स्वतंत्र असे स्थान नाही। जेव्हा एका घटकाची दुसऱ्या घटकाशी आंतरक्रिया होते व त्यांच्यामध्ये स्थिर स्वरूपाचा संबंध प्रस्थापित केला जातो तेव्हा त्या घटकाला अर्थपूर्णता येते। संरचनावादाने विश्वाची तुलना प्रचंड यंत्रांशी केलेली आहे। जसं यंत्र लहान मोठ्या घटकांचं एकत्रित करून तयार होतं तसेच विश्व हे समाजातील लहान मोठ्या घटनांचं एकत्रीकरण आहे असं मत मानलं जातं। संरचनावादानंतर उत्तर संरचनावाद ही एक संकल्पना आहे, याचा पण आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे। उत्तर संरचनावाद हे संरचनावादाचं विकसित स्वरूप आहे। संरचनावाद ही एक बौद्धिक चळवळ असल्यामुळे तसेच त्याची मांडणी क्लिष्ट आणि गुंतागुंतीची असल्यामुळे संरचनावादाचा इतिहासावरील प्रभाव मर्यादित राहिलेला आपल्याला दिसून येतो। संरचनावादातील काही विचारवंतांनी वेगळी भूमिका घेतली आणि संरचनावादातील काही तत्वांचं खंडन केलं, त्यामुळे उत्तर संरचनावादी प्रवाहाचा उदय घडून आला। तर या उत्तर संरचनावादाचा अर्थ आपल्याला पहिले समजावून घ्यायला लागेल। उत्तर संरचनावाद ही एकसूत्री विचारप्रणाली नसून तो काही सिद्धांतांचा संच आहे। संरचनावादाप्रमाणेच यामध्ये प्रत्यक्षवादाची भूमिका अमान्य केली जाते, मात्र संरचनावाद्यांच्या कोणत्याही विषयातील अंतर्व्यवस्थांचा आणि त्यातील ऐक्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न उत्तर संरचनावादामध्ये निरर्थक मानला जातो, कारण कोणतीही रचना आणि तिचा अर्थ संदिग्ध असतो। त्याचबरोबर तो तत्कालीन आणि गुंतागुंतीचा असतो। माणसाच्या जाणीवा बौद्धिक नसतात, माणूस हा समाजाची निर्मिती असतो। कुटुंब ही भौतिक स्थिती, रूढी, संकेत, लिंगभेद यातून त्याची जडणघडण होत असते, म्हणून त्यांच्या जाणीवांची रचना स्थिर नसते। वास्तव्य हे विस्कळीत आणि बहुविध आहे, विभाजित आणि खंडित आहे, त्यामुळे उत्तर संरचनामध्ये अंतर्व्यवस्थेचा शोध घेण्याऐवजी घटकांचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो। या उत्तर संरचनावादाच्या अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या शब्दांमध्ये आपापल्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये लेमर्टने जी व्याख्या केली ती म्हणजे उत्तर संरचनावाद हे संरचनावादाचे विकसित स्वरूप असून ते वास्तुनिष्ठवादाचा स्वीकार करत नाही।
डेरिडा नावाचा एक विचारवंत त्याने केलेली व्याख्या आपल्याला इथं पाहता येईल. उत्तर संरचनावाद ही बौद्धिक स्वरूपाची चळवळ असून ते एक संमिश्र स्वरूपाचे तत्वज्ञान आहे असं तो म्हणतो. तर या व्याख्या पाहत असताना आपल्याला उत्तर संरचनावादाची काही वैशिष्ट्य सुद्धा बघता येतील. उत्तर संरचनावादाचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते संरचनावादाचे एक विकसित स्वरूप आहे. संरचनावादी विचारवंतांनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करून उत्तर संरचनावादाचा स्वीकार केलेला आहे. त्यांना यातील काही तत्त्वे मान्य आहेत तर काही तत्वांच्या बाबतीमध्ये ते संरचनावादावर आक्षेप घेतात. उत्तर संरचनावादाचं स्वरूप हे बौद्धिक असलेलं दिसून येतं. लिओटाई यांनी उत्तर संरचनावादाचं बौद्धिक स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यांच्या मतानुसार आपण ज्याला बौद्धिक ज्ञान म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून आपण जे बोलतो त्याचाच एक भाग आहे. तसेच लेमर्ट यांनी सुद्धा भाषा या घटकाच्या माध्यमातून उत्तर संरचनावादाला बौद्धिक स्वरूप प्राप्त करून दिलं. तर अशा रीतीने आपण पहिल्या भागापासून तर तिसऱ्या भागापर्यंत संकल्पनात्मक अभ्यास या पहिल्या प्रकरणामध्ये अनेक संकल्पनांचा या ठिकाणी आढावा घेतला. त्या त्या संकल्पनांचे अर्थ, त्यांच्या व्याख्या, त्यांचे वैशिष्ट्य, त्यांचं महत्त्व अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे आपण ह्या सगळ्या वेगवेगळ्या संकल्पनांचा या ठिकाणी विचार केला, त्यावर चर्चा केली. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला ह्या संकल्पना समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण यानंतरचा आपला जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये ती ती प्रकरणं समजून घेण्यासाठी त्या त्या व्याख्या आपल्याला अगोदरच जर समजलेल्या असेल तर मला वाटतं आपल्याला ती प्रकरणं समजून घेताना या संकल्पनांचा फार मोठा उपयोग होईल. तर आपण सर्वांनी या संकल्पनांचा विचार करा, त्याचा अभ्यास करा, समजून घ्यावा. आणि मी सांगितलं की ह्या संकल्पना जर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजल्या तर मला वाटतं हा संपूर्ण विषय, पुढचा अभ्यासक्रम आपल्याला समजून घ्यायला अतिशय सोपा जाईल आणि अभ्यास करणं आपल्याला अतिशय सोपं होईल. तर मला वाटतं मी या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी आपलं पहिलं जे प्रकरण आहे संकल्पनात्मक अभ्यास, त्याचा आपण तो शेवट करूया आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.